त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी, सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आयकर विभागाने पथक दाखल झालं आणि आज तब्बल 26 तास उलटून गेले तरी तपास अद्यापही सुरूच आहे. सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर शहरामध्ये जवळपास 7 ठिकाणी हा तपास सुरू आहे. याबाबत अद्याप आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे. आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरू आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातील बड्या हस्तींशी संबंध असल्याची ही चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे आणि त्यामुळे कालपासून सुरू असणाऱ्या आयकर विभागाच्या या तपासात नेमकं काय घबाड हाती लागणार हे महत्वाचं आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. तब्बल 26 तास ओलांडले तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यावरती जे आयकर विभागाचं पथक आलेलं आहे आणि ज्या विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्यांची तपास यंत्रणा सुरू आहे ते अद्याप सुरूच आहे. मी सध्या उभा आहे सोलापूरमधील स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटलच्या समोर. सोलापूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांचं हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी काल पहाटेच्या सुमारास आपण जर बघितलं तर एक आयकर विभागाचं पथक त्यांच्या अधिकाऱ्यांनिशी या ठिकाणी दाखल झालं. त्याबरोबर त्यांच्यासोबत काही पोलीस कर्मचारीसुद्धा होते. ते अजूनसुद्धा आपण बघू शकता दृश्यांमध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत ते हातामध्ये बंदूक घेऊन या ठिकाणी तैनात आहेत. आपण बाजूला जर बघितलं तर आयकर विभागाची एक वाहनसुद्धा या ठिकाणी थांबलेलं आपणाला पाहायला मिळते. सोलापूर शहरामधील तब्बल 3 नामवंत असे त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, मग त्यामध्ये डॉक्टर परळे असतील, डॉक्टर राघोजी असतील आणि डॉक्टर अनुपम शाह असतील, असे 3 नामवंत डॉक्टर्स आहेत. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणारे सुप्रसिद्ध असे बिपिन पटेल, त्यांचा मुलगा मेहुल पटेल आणि त्यांच्याशी संबंधित असणारी मेहुल कन्स्ट्रक्शन्स आणि त्याच्याशीच निगडीत असणारी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर आणि अश्विनी हॉस्पिटल कुंभारी या ठिकाणीसुद्धा आयकर विभागाचं पथक जे आहे ते कालपासून धडकलेलं आहे. आयकर विभागाचे जे कर्मचारी आहेत ते त्यांचं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे तब्बल 26 तास ओलांडलेले असतानासुद्धा अजूनसुद्धा हा तपास सुरूच आहे. आता सरते शेवटी बघावं लागेल की हा तपास आणखी किती लांबणीवर जाणार आहे आणि शेवटी आयकर विभागाच्या हातात नेमकं काय घबाड लागणार आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.